मोटा विपद का छे। पुलिस सिपाही कैला स्कूल में थे, वो पुलिस सिपाही प्रशांत पिंपल लेवा तैयार है सर। लाखों रुपयांचं बक्षीस देखील होतं आणि त्याच्यात आपले चार जवान जे आहेत ते जखमी झाले, त्यांना मी देखील आता नागपूर हॉस्पिटलमध्ये पाहून आलो, ते डॉक्टरांशी बोलून आलो आणि ते आपले जवान आहेत त्यांना भेटून आलो। डॉक्टरांना हे देखील मी सांगितलं की आवश्यकता जर भासली तर मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये देखील त्यांना आपल्याला शिफ्ट करता येईल। मी डीआयजी आणि एसपींशी देखील आता बोललेलो आहे, कारण आपल्याला जवानांच्या बाबतीमध्ये कुठली रिस्क घ्यायची नाही, त्यांचं सगळं कामकाज पूर्ववत झालं पाहिजे, त्यांचे तब्येत अगदी ठणठणीत उत्तम झाली पाहिजे यासाठी शासनाच्या माध्यमातून कुठे काही कमी पडणार नाही। मगाशी मी माहिती घेतली तर हा जो काही मर्दिन टोला आणि घेरापत्ती आपली जी पोस्ट आहे, हे पूर्ण इलाका जो आहे अतिशय टफ इलाका आहे, म्हणजे तिथे जवळपास आपले जवान पण 5-7 तास चालून गेले, 8 तास चालून गेले आणि तसं काम सोपं नव्हतं, कठीण काम होतं आणि सुरुवातीलाच त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी देखील आपल्या जवानांनी C-60 आणि गडचिरोली जवान आपली जी टीम आहे त्याने आपले जवान जखमी झालेले असताना देखील तो इलाका सोडला नाही आणि प्रत्युत्तरादाखल मोठ्या प्रमाणावर त्यांना उत्तर दिलं आणि त्यामध्ये 26 लोक एन्काउंटर 26 लोकांचा झाला। त्याच्यामध्ये मिलिंद तेलतुंबडे हा जो सेंट्रल कमिटी सदस्य होता, ज्याला गेल्या अनेक वर्षापासून अनेक राज्य शोधत होती, केंद्र सरकार देखील त्याच्या मागे होतं आणि तो देखील त्याच्यामध्ये मारला गेला। त्यांना एक चांगला एक सबक जी आहे ती देण्याचा प्रयत्न आपल्या पोलिसांनी केलेला आहे। पोलिसांचं मॉरल सपोर्ट जो आहे, पोलिसांना जो पाहिजे किंबहुना जे जे काही आवश्यक जे आहे ते करायचं राज्य सरकार करेल, पालकमंत्री म्हणून मी त्याचा स्वतः पाठपुरावा करणार आहे। बाकी प्रश्न जे आहेत ज्या काही आहेत त्यांचा आपण जो काही पाठपुरावा करायचा आणि त्याला अडचणी ज्या आहेत त्या सोडून घेऊ, परंतु जे परवा जे कारवाई झाली पोलिसांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे। DIG आहेत, SP आहेत, ॲडिशनल SP आणि प्रत्यक्ष ॲडिशनल SP आपले मुंडे आणि समीर आपले शेख SP आपल्या आणखी जी गोयल याची संदीप पाटील आणि त्यांची सगळी जी टीम आहे त्यांचं परवाच फोनवर देखील अभिनंदन केलं आणि एक ॲप्रिशिएशन करण्यासारखं हे त्यांचं काम आहे। त्याच भागामध्ये आपले 15 पोलीस मारले होते
2000 मरकेगाव तर गडचिरोली इथले पोलीस एवढ्या सगळ्या अद्ययावत अशा सामुग्री शस्त्र त्यांच्याकडे असून देखील त्यांना कंठस्नान घातलंय, त्यांची पळताभूल थोडी केली. आणि त्यासाठी पोलिसांचं मनोबल वाढलं पाहिजे, यासाठी सरकार तर जे जे काही त्यांचे मुद्दे आहेत ते मला देणार आहेत पोलीस, आणि ते मी मुख्यमंत्री महोदयांकडून गृहमंत्री आणि त्यांच्याशी चर्चा करून घेईन. परंतु तात्काळ त्यांना, आज मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले, आपल्या DBC च्या योजनेतून त्यांना या एक रिवॉर्ड म्हणून 51 लाख रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय देखील आम्ही घेतलेला आहे. हा मोठा एक झटका या नक्षलवाद्यांना आहे, आणि हा झटका फक्त आपल्या म्हणजे इथल्या गडचिरोलीतल्या नक्षलवाद्यांनाच नसून देशभरातले जे काही नक्षलवादी राज्य आहेत त्यांना सगळ्यांनाच आहे. एक मोठं उत्तर आपल्या गडचिरोली पोलिसांनी दिलेलं आहे. मी मगाशी माहिती घेतली त्यामध्ये अतिशय अद्ययावत अशी वेपन पोलिसांनी जप्त केली. यावरून त्यांची सिक्युरिटी किती म्हणजे स्ट्रॉंग होती, म्हणजे सगळ्या प्रकारची AK-47 पासून SLR, दुसरं कुठलं SNS काय ते इन्सास ग्रेनाइट, आणि ते नवीन एक वेपन मी आता बघितलं मगाशी त्याच्यामध्ये आपल्या माहिती घेताना UBGL त्याच्यामध्ये AK-47 ग्रेनेड अटॅच करतात आणि ते डायरेक्ट तो फायर करतात. म्हणजे अशा प्रकारचे अद्ययावत वेपन्स मिळाले मोठ्या प्रमाणात, अम्युनिशन आणि मॅगझिन्स, ते डिटोनेटर, हे सगळं सामुग्री त्यांच्याकडे होती. यावरून मिलिंद तेलतुंबडे याच्या सभोवताली जी काही सुरक्षा व्यवस्था किती अवैध होती हे स्पष्ट होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी असा म्हणजे दरी टाईपच आहे ना ती डोंगरासारखं, तर त्यामध्ये आपल्या पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर चांगलं काम केलेलं आहे. आणि या लोकांना त्यांची जागा दाखवलेली आहे, त्याची दखल राज्य सरकारने घेतलेली आहे, मुख्यमंत्री महोदयांनी घेतली, आज गृहमंत्री देखील इकडे व्हिजिट देऊन गेलेले आहेत. कालच्या परवाच्या कारवाईमुळे एक जबरदस्त झटका जो आहे नक्षल चळवळीला मिळेल, आणि त्यांना एक चांगलं एक सबक जी आहे ती देण्याचा प्रयत्न आपल्या पोलिसांनी केलेला आहे. पोलिसांचा मॉरल सपोर्ट जो आहे पोलिसांना जो पाहिजे, किंबहुना जे जे काही आवश्यक जे आहे ते करायचं राज्य सरकार करेल. पालकमंत्री म्हणून मी त्याचा स्वतः पाठपुरावा करणार आहे.